जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे अंत्यविधी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी करावेत अशी मागणी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी केली आहे। सोलापूर शहर आणि परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोना सारख्या महामारीवर उपचार करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे। शहरात असलेल्या खासगी आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त आहे। प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील तालुकास्तरीय रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसून आलं आहे। अशा बाधित रुग्णांवर उपचार करीत असताना खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पालिकेकडे देण्यात आली आहे। सारासार विचार करता एकूण मृतांच्या संख्येमध्ये शहरातील मृत व्यक्तींची संख्या कमी आहे, तर तालुकास्तरीय बाधित रुग्णांमध्ये मृतांची संख्या अधिक असल्यानं एकूण मृतांचा आकडा मोठा दिसून येत आहे। शिवाय बाधित रुग्ण मृत झाल्यानंतर पालिका प्रशासनाकडून त्या संबंधित व्यक्तींचे अंत्यविधी संस्कार करण्याची जबाबदारी पार पाडली जाते, तेव्हा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मृत व्यक्तींचा देखील अंत्यसंस्कार पालिकेकडून केला जातो। तो तसा न करता संबंधित मृत व्यक्ती ज्या तालुक्यातील असेल त्याच ठिकाणी अंत्यविधी संस्कार पार पाडावेत, त्यामुळे पालिका प्रशासनावर पडलेला अधिकचा भार कमी होण्यास मदत होईल। याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विशेष बाब म्हणून तालुकास्तरीय बाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कार विधीची व्यवस्था केली जावी अशी मागणी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी केली आहे। सोलापूर शहरात व जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्याच पद्धतीनं सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या हॉस्पिटल्स या ठिकाणी आहेत। त्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या स्तरावरील पेशंट या ठिकाणी इलाज करण्यासाठी येत असतात, पण या येत असताना जो इलाज अंती एखाद्याची ग्रामीण स्तरावरून तालुक्या स्तरावरून जर माणूस दगावला तर त्याची विल्हेवाट सोलापूर शहरातच केली जाते। पण माझ्या कलेक्टरांना विनंती आहे की ज्या ग्रामीण भागातून आलेला पेशंट या ठिकाणी जर दगावला तर त्याचे विल्हेवाट कलेक्टरांच्या माध्यमातून त्यांच्या तालुका स्तरावर व्हायला पाहिजे, जेणेकरून सोलापूर शहरात जो मृत्यूचा दर दिवसेंदिवस वाढत आहे असं जे दिसत आहे ते ग्रामीण भागातून आलेल्या पेशंटांचा जो कोरोना पेशंट आहे त्यांच्या इलाजाच्या वेळेस जो दगावला जातात त्यांचीही विल्हेवाट महापालिकेच्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण या ठिकाणी निर्माण होत आहे। जर या तालुका स्तरावर त्यांच्या पद्धतीनं जर विल्हेवाट झाली त्यांची जो दगावलेला व्यक्ती आहे तो त्यांच्या तालुका स्तरावर झाला तर सोलापूर शहराचा आणि महापालिकेच्या प्रशासनाचा ताण हा कमी होईल, जेणेकरून सोलापूर शहरात मोदी स्मशानभूमी येथे दोन विद्युत दैनी आहेत आणि नव्यानं झालेला शांती चौक स्मशानभूमी इथं त्या ठिकाणी आहे। सोलापूर शहरासाठी हा सफिशियंट आहे, पण ग्रामीण भागाचा लोड मोठ्या प्रमाणात आल्यामुळं त्या ठिकाणी सात आठ आठ तास या ठिकाणी त्या दगावलेल्या व्यक्तीला या ठिकाणी वेटिंगवर राहून त्या ठिकाणी विल्हेवाट करावाचा लोड हा महापालिका प्रशासनावर येत असल्यामुळे मला कलेक्टरांना विनंती आहे की ज्या त्या स्तरावरून जे दगावले जातात त्या त्या तालुका स्तरावरच त्यांची अंत्यविधी त्यांच्या मानसन्मानाने व्हावे अशी मला विनंती आहे। अशा बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात पालिका प्रशासनाला अधिक वेळ द्यावा लागतोय, शिवाय महामारीच्या कामाकडे अधिक लक्ष देणं शक्य होत नाही, तेव्हा जिल्हाधिकारी महोदयांनी अशा बाधित मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार विधी करण्याची जबाबदारी संबंधित तालुकास्तरीय प्रशासनाकडे करावी असं मत भाजपाचे नगरसेवक नागेश भोगडे यांनी व्यक्त केलं। कोरोनाच्या महामारीमध्ये जो रुग्णांवर जो उपचार होत आहेत ते खाजगी व सरकारी दवाखान्यात होत असून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील तालुका स्तरावरील रुग्णांची संख्या ह्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं शहराच्या एकूण सगळ्या दवाखान्यामध्ये बेडची आपल्याला तुटवडा भासत असल्यामुळं मी जिल्हाधिकाऱ्यांना एक विनंती आम्ही करू इच्छितो की त्या त्याच तालुका स्तरावर त्या रुग्णांचं उपचार होतील। तसंच दुसरं प्रकारे म्हणजे सोलापुरात आपण बघतो रोजच्या रोज की मृत्यूचा दर हा वाढत चालला दिसून येतो, पण त्याचं प्रत्यक्ष जर बघायला गेलं तर ग्रामीण भागातील रुग्णांची मृत्यू होण्याची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं ते लोक इथं उपचाराला आल्यामुळं त्यांचा मृत्यू इथं झाल्यावर सोलापूर महानगरपालिकेकडनं त्यांचा अंत्यसंस्काराचं व्यवस्था ही या ठिकाणी केली जाते। ते शहराची आणि ग्रामीण भागाची दोन्हीची जर संख्या जर पाहिली तर सोलापुरात असं वाटून यायला लागलं की खूप मोठं भयानक परिस्थिती ह्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, त्यामुळं शहरात एकूण बघायला गेलं तर
एक भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे भरपूर. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की त्या त्याच तालुका स्तरावर त्यांची उपचार व्यवस्था होतील आणि जर तिथं दगावलेल्या रुग्णांचं तिथल्या तिथं अंत्यसंस्कार करून तिथे विल्हेवाट लावण्याचं जर व्यवस्था करता आली तर आपल्या महापालिकेवर आणि शहरातल्या ह्याच्यावर ह्याचा ताण कमी होईल प्रशासनावरचा आणि आकडेही मृत्यूदराचे आकडेही व्यवस्थित येतील जेणेकरून भीतीचं वातावरण शहरात राहणार नाही. कमी मनुष्यबळ कमी निधी अशा कठीण परिस्थितीत पालिका प्रशासनाकडून महामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. तेव्हा बाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन करणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.